Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata. आपण जसं नेहमी करतो प्रार्थनेने चालू करूया. आपण माझा आवाज क्लिअर येतोय ना? हो प्रभू, येतोय आवाज. हो, थँक्यू. हरे कृष्ण. ओम विष्णू पादाय, कृष्ण प्रेष्ठाय, भूतलांशी भक्ती वेदांत स्वामी निपिमानी नमस्ते. सारस्वती देव गौरवाणी प्रचारी देवी विश्वारी पाश्चात्य देश तारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणे निपुण षड धर्म संस्थापक लोकांना हितकारिण उद्रगुण मन्यु शरण कर श्री राधा कृष्ण पदार बिंद भजनानंदे न मत्तालुक वंदे रूप सनातन गुरुजी श्री जीव गोपाल सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तहस्मतिर्ज्ञानम अपोहनम च वेदेश्च सर्वे अहम एव विद्य वेदांत कृत वेदविदेव चाहु. हरे कृष्णा. तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. तर जसं आपण नेहमी करतो, आपण रिकॅप करूया. मागच्या आठवड्यात आपण काय पाहिलं होतं मला आठवत, आपण काय केलं होतं. तर आपण रिकॅप ह्याच्यासाठी करतो की आपल्याला मागच्या जे सेशन झालं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय कनेक्शन आपल्याला चांगलं व्यवस्थित समजलं पाहिजे, कारण पाहू शकतो कदाचित एका आठवड्यात आपण विसरून जाऊ. तर आपण 58 मध्ये पाहिलं होतं कासवाबद्दल, पाहिलं होतं कसं कासवासारखं आपल्याला आपले इंद्रियांना संयम केलं पाहिजे. मग त्याच्या नेक्स्ट सेशन म्हणजे मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की जरी त्याने ते सोडलं तरी त्याची जी त्या जी काही सवय आहे त्या रसच्या प्रति त्याची आसक्ती राहते आणि म्हणून जर ह्याच्या पुढे म्हणजे त्याला जायचं असेल त्याला भक्तीमध्ये किंवा पुढे हा जो प्रवास जो आध्यात्मिक प्रवास आहे त्यात पुढे जायचं असेल त्याला तर त्याला एक लोअर टेस्ट पासून हायर टेस्ट वरती गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण तो उदाहरण पाहिलं होतं एक जसं एक कुठल्या माणसाला आपण थोडस दूध थोडीशी साखर थोडासा मावा असे काही जे वस्तू त्याला दिले त्याला खायला वेगवेगळे तर त्याला त्याला बरं वाटत. पण पुढच्या वेळेस त्याच वस्तूचं त्याला चांगलं एक रसगुल्ला असं किंवा काहीतरी असं एक मिठाई पदार्थ आपण म्हणून दिला आणि परत त्याला तिसऱ्या वेळेस तेच थोडीशी दूध थोडीशी साखर थोडासा मावा दिली तो बरं नको नको मला हे नको मला तो ती जी मिठाई पाहिजे. का? कारण त्याचा एक हायर टेस्ट आहे तो डेव्हलप झालेला. तर भगवान इथे हेच म्हणतात की तो रस जो जो आहे तो राहतो तो त्याच्यासाठी त्याला त्या एक हायर टेस्ट वरती त्याला मूव ऑन केला पाहिजे. मग नंतर हा श्लोक पाहिला होता की इंद्रिय आपले इतकी प्रबळ आहेत की हे अर्जुना इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणारा विवेकी पुरुषालाही त्याच्या मनाला सुद्धा मन बळजबरीने ओढून घेऊ शकतो. आपले इंद्रिय इतके प्रबळ आहेत आणि आपण त्याच्यासाठी एक उदाहरण पाहिलं होतं. पण आठवत कुठलं उदाहरण होत ते एक ऋषींच उदाहरण पाहिलं होत. विश्वामित्र म्हणून विश्वामित्र मुनींचं आपण उदाहरण पाहतो की ते तपस्या करत होते आणि तपस्या करत असताना देखील त्यांच्या त्यांची जी एक इंद्रिय होती त्यांचा कान तो कसा त्यांना त्यांच्या काय म्हणतात पतनाकडे त्यांना खेचून घेऊन गेला. मग आपण पाहिलं तर श्लोका नंबर 61 जिथे आपण पाहिलं तर भगवान कृष्ण पहिल्यांदा तिथे डायरेक्ट एक संदेश देत आहे की माझ्यावरती भक्ती कर माझ्यावरती मन लाव तानी सर्वानी संयम्य युक्त आसित मत्परः म्हणजे तू हे सर्व संयम करून
फक्त संयम नाही करायचं, त्याला आपल्याला भगवंताच्या चरणी पण लावायचं आहे, भगवंताच्या स्मरणामध्ये लावायचं आहे. ते पाहिलं होतं. मग 62 मध्ये आपण पाहिलं होतं की कुठला जो मनुष्य आहे त्याचं पतन कसं चालू होतं, त्याचा फॉल डाऊन कसं चालू होतं. तो काय करतो, ध्यायतो विषयान तुमचा, तो ध्यान लावतो. इंद्रिय विषयांचे चिंतन करत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोध उत्पन्न होतो. तर हे त्याचा आपण अर्धा जो आहे त्याचा प्रवास पाहिला होता. तर आज जो आहे त्याचा पुढचा प्रवास पाहिजे, की ध्यान पासून आसक्ती, आसक्तीपासून त्याला काम आणि काम पासून क्रोध. तर याच्या पुढे आता 63 श्लोकामध्ये भगवान इथे पुढे सांगत आहे. मी वाचतो श्लोक, पुन्हा रिपीट करायचं तर आपण रिपीट करू शकता. क्रोधात भवती संमोह, क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति, परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. तर मागच्या सपोज जो श्लोक पाहिला होता त्याच्यामध्ये क्रोधपर्यंत माणूस कसा पोचतो, आता क्रोधच्या पुढे इथे भगवान सांगत आहे की काय होतं. क्रोध केला की तो संमोह त्याला निर्माण होतो आणि त्या मोहापासून तो भ्रमित होतो, त्याची स्मृती जे ती भ्रमित होते. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धी नाश होतो आणि बुद्धी नाश होतो तेव्हा मनुष्याचा पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. तर आपण पाहिलं की क्रोध, एकदा क्रोध झाला की त्याला तो त्याला मोह निर्माण होतो. मोह निर्माण झाला की त्याची स्मृती आहे. आणि बरेच आपण पाहतो की माणूस एकदा त्या संमोहांना पडला की त्याची म्हणजे स्मृती आहे ती पण काम करत नाही आणि स्मृतीचा एकदा नाश झाला की त्याचा म्हणजे भ्रमित झाली की त्याचा बुद्धीचाही नाश होतो त्याचा. कारण बहुतेक जे मनुष्य डिसिजन्स घेतो तो त्याच्या स्मृतीवरती घेतो. म्हणजे जसं आपण मागच्या वेळेस एक उदाहरण पाहिलं होतं की एक लहान बाळ त्याला सांगतो आपण की या पंख्यामध्ये हात नको टाकू, हात नको टाकू. पण जेव्हा तो सगळ्यांचे डोळे चुकून तो त्याच्यामध्ये हात टाकतो आणि त्याला तो एक झटका लागतो तेव्हा त्याला समजतं. आणि तेव्हा त्या स्मृतीच्या वरती जेव्हा तो पंखा बघतो त्याला ती स्मृती होते, अरे इथे काहीतरी भयानक वस्तू, मला इथे हात नाही टाकलं. पण जेव्हा स्मृतीच त्याला राहत नाही तेव्हा त्याचा बुद्धीचाही नाश होतो. तो अनालाइज करू शकत नाही की काय चांगलं आहे काय वाईट आहे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. आणि बुद्धी नाश झाला की डायरेक्ट जमा समज आपण समजू शकतो की एक तर या जे भौतिक जे भौतिक जगत आहे त्याच्या अंधकूपामध्ये त्याचं पतन होतं. कारण त्याला हे समजत नाही की व्हॉट इज गुड फॉर मी व्हॉट इज बॅड, म्हणजे माझ्यासाठी काय चांगलं आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. आणि आजकालच्या कलियुगात पण आपल्याला हेच पाहायला भेटतं की लोकांना काय चांगलं काय वाईट ते एक जो सेन्स आहे तो राहिला नाही आणि त्याच्यामुळे एवढं आपल्याला हे जर कलियुगचा प्रभाव बघायला भेटत आहे किंवा एवढे क्राईम बघायला भेटत आहे तर हे सगळं त्याच्यामुळेच होत आहे. आपण थोडंसं तात्पर्य वाचूया आपण इथे. कोणाला वाचायला आवडेल का, कोणाकडे आहे पुस्तक, नाहीतर इथून पण वाचू शकता तुम्ही स्क्रीनवरती. पण सोनल माताजी
हरे कृष्ण प्रभूजी. ओके यस माताजी. हाँ सरस्वती माताजी बोलते मी. हाँ ओके ठीक. तात्पर्य श्री रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधू 1.2.258 या आपल्याला सांगितले आहे प्राप्य किंचित या बुद्ध्या हरि संबंधी वस्तु हा मोक्ष ही परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. कृष्ण भावनेच्या विकासामुळे समजू शकते की प्रत्येक गोष्टीचा भगवंताच्या सेवेमध्ये उपयोग होऊ शकतो. ज्यांना कृष्ण भावनेचे ज्ञान नाही ते कृत्रिमरित्या भौतिक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी जरी त्यांना भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी ते वैराग्याची पूर्ण अवस्था प्राप्त करू शकत नाही. त्यांच्या या कथित वैराग्याला फल्गु किंवा गोण म्हटले आहे. या उलट कृष्ण भावना सॉरी एक मिनिट आपण आता इथे प्रभुपाद जे आहे ते आपल्या तात्पर्यामध्ये सांगत आहे की आपले एक महान आचार्य होते श्री रूप गोस्वामी वृंदावन मध्ये. त्यांनी एक महान ग्रंथ लिहिला आहे भक्ती रसामृत सिंधू. त्याच्यामध्ये ते म्हणतात की प्रत्येक वस्तू जी आहे ती भगवंताच्या सेवेमध्ये उपयोग केली पाहिजे. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही जी भगवंताच्या सेवेमध्ये नाही यूज करू शकत आणि त्यालाच खरं वैराग्य म्हटलं जाईल. म्हणजे जी वस्तू दिसते ते भगवंताच्या सेवेमध्ये त्याचा उपयोग करायचा आहे म्हणजे काही असू दे. आणि मग जसं प्रभुपाद आपलं उदाहरण देतात प्रभुपाद जी म्हणतात की त्या काळात जे म्हणजे हे आता डिक्टाफोन किंवा टाईपरायटर ही मोठी गोष्ट नाही पण त्या काळात एक म्हणजे एक मोठं इन्व्हेन्शन होतं तेव्हा 1965-66 त्या काळामध्ये खूप मोठी वस्तू होती. तर प्रभुपादजी हे जे पण नवीन इन्व्हेन्शन्स होते जे काही नवीन असे जे इक्विपमेंट्स होते ते भगवंताच्या सेवेमध्ये वापरायचे ते आणि ते त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन करायचे आणि त्या ट्रान्सलेशन प्रमाणे मग हे पुस्तकं जी आहेत आपण जे पाहत आहोत ते त्याच्यावरती ते प्रिंटिंग व्हायचे त्याच्या. तर प्रत्येक म्हणजे ते काय म्हणतात की प्रत्येक वस्तू आपल्याला भगवंताच्या सेवेमध्ये यूज केली पाहिजे. आणि एक अजून एक महान संत होते श्रील प्रभुपादजींचे जे गुरु होते श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज एकदम संन्यासी होते पक्के. पण ते जेव्हा कुठे जायचे कुठल्या मोठ्या प्रोग्रामसाठी किंवा काय तर तेव्हा रोल्स रॉयस कारमध्ये जायचे तर लोक आश्चर्य करायची की तुम्ही संन्यासी असून हे तुम्ही रोल्स रॉयस का वापरता. तेव्हा ते म्हणाले प्रत्येक वस्तू भगवंताच्या सेवेसाठी वापरली पाहिजे आणि म्हणून मी ही रोल्स रॉयस कार भगवंताच्या सेवेसाठी वापरतो. तर मनुष्य कुठल्याही वस्तूला पाहतो तर त्या वस्तूचा भगवंताच्या सेवेमध्ये मी कसा उपयोग करू ही चेतना जेव्हा त्याच्यामध्ये निर्माण होते तेव्हा तो खरा वैराग्य असतो. म्हणजे असं नाही की मला हे नको मला ते नको मला गाडी नको मला बंगला नको. प्रत्येक वस्तू प्रभुपादजींनी जेवढे पण मोठे मोठे इव्हन जेव्हा ते जेव्हा पाश्चात्य देशात गेले अमेरिकाला गेले किंवा कुठल्या युरोपमध्ये जेव्हा जायचे ते बरेचसे जे चर्च होते मोठमोठे बरेचसे असे बिल्डिंग्स होत्या जे कोणी वापरत नव्हतो ते तेव्हा प्रभुपादजींनी ते विकत घेतल्या म्हणजे कोणी वापरत नाही म्हणजे ठीक आहे आपण घेऊ आणि त्याला मंदिरमध्ये कन्वर्ट केलं. त्याला तिथे भगवान राधाकृष्णांचा तिथे विग्रह बसवला तिथे आणि त्याच्यानंतर जेव्हा ते मंदिर जेव्हा त्याला कन्वर्ट केलं तेव्हा ते इतकी लोक यायला लागली तेव्हा तर प्रभुपादजींचं विजन असा होता की प्रत्येक गोष्टी मला भगवंताच्या सेवेमध्ये यूज केली पाहिजे. नाही तर कसं होतं ते चांगली वस्तू जरी असेल तरी ती त्याचा म्हणजे दुरुपयोग होऊ शकतो. आणि जसं आपण आपल्याला माहिती आहे की एक कहावत आहे ना की माकडाच्या हातात एक सुरी जी आहे ती खूप डेंजरस आहे म्हणजे ते भयानक आहे. पण तीच एक धारदार सुरी एका डॉक्टरच्या हातामध्ये ती एक जीव वाचू शकते. तर त्याचा उपयोग कसा केला पाहिजे ते आपल्याला भगवान सांगत आहे की प्रत्येक वस्तू आपल्याला त्याचा भगवंताच्या सेवेमध्ये यूज केली पाहिजे. हरे कृष्ण. ठीक आहे तर पुढे वाचूया आपण माताजी सरस्वती माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. म्हणून तो भौतिक भावनेला बळी पडत नाही. उदाहरणार्थ निर्विशेषवादी मनुष्याच्या दृष्टीने
भगवंत किंवा परमसत्य हे निर्विशेष असल्यामुळे अन्न ग्रहण करू शकत नाहीत. निर्विशेषवादी चांगले अन्न पदार्थ खाण्याचे टाळतो, पण भक्त जाणतो की श्रीकृष्ण हे परमभक्त आहे आणि त्यांना भक्तीप्रमाणे अर्पण केलेले सर्व काही ग्रहण करतात. म्हणून उत्तम अन्न पदार्थ भगवंताला अर्पण केल्यानंतर भक्त शेष अन्न प्रसादम म्हणून ग्रहण करतो. याप्रमाणे सर्व गोष्टींना आध्यात्मिक स्वरूपात प्राप्त होते आणि त्यामुळेच पतनाचा धोका नाहीसा होतो. भक्त हा कृष्ण भावनेमध्ये प्रसाद ग्रहण करतो, तर अभक्त याचा भौतिक म्हणून तिरस्कार करतो. म्हणून निर्विशेषवादी त्यांच्या कृत्रिम तथा कथित वैराग्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही आणि याच कारणास्तव मानवाच्या यत्किंचित विचलनामुळे ही त्यांचे भौतिक अस्तित्वाचा जंजाळात पुन्हा पतन होते. असे म्हटले आहे की असा जीव जरी मोक्षाच्या अंतिम स्वरावर पोहोचला तरी त्याला पूर्ण भक्तिपूर्ण सेवेचा आधार नसल्यामुळे त्याचे पतन होते. हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद तुमचा. इथे आपण पाहत आहे, इथे सांगितलं आहे की कसं प्रत्येक वस्तू भगवंताच्या सेवेमध्ये वापर होतो. तसं जे निराकारवादी आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण आधी पण पाहिलं की दोन प्रकारचे लोक आहेत, एक सकारवादी आहेत एक निराकारवादी आहेत. तर एक जे निराकारवादी आहेत त्यांना असं वाटतं की भगवानचा आकार नाही, काहीतरी शक्ती आहे. आणि दुसरे जे आहेत, दुसरे प्रकारचे भक्त आहेत, ते सकारवादी आहेत. त्यांना असं वाटतं की भगवान सर्व शक्तिमान आहे आणि तेच सर्व हे त्यांच्यामुळेच होत आहे. तर जो निराकारवादी आहे तो कधी म्हणजे भगवंताला भूक लागते किंवा मी त्याला भगवंताला चांगलं चांगलं जे व्यंजन मी त्यांना खायला घालू शकतो हे त्याचा कधी विचारच येत नाही, कारण त्याच्यासाठी भगवान निर्विकार आहे. जो ज्याला काय आकारच नाही तो कसं काय खाईल. पण एक जो भगवंताचा जो भक्त आहे तो सर्वात बेस्ट जे पदार्थ आहे तो भगवंतासाठी बनवतो आणि ते प्रसाद म्हणून तो ग्रहण करतो. आणि आपण जेव्हा तिसऱ्या अध्यायामध्ये जाऊ तेव्हा आपण पाहूया की कसं भगवान म्हणतात की मनुष्य त्याने फक्त हे प्रसादच ग्रहण केला पाहिजे. फक्त म्हणजे भगवंताला भोग न लावता किंवा त्यांना अर्पण न करता जो अन्न ग्रहण करतो तो पाप खात आहे. तर त्यासाठी जे भक्त आहे तो ह्या सगळ्या भौतिक जी कर्मे आहेत त्याच्यातून तो मुक्त होतो आणि तो पुढे भक्तीमध्ये पुढे जातो. तर इथे आपण पाहिलं की कसं भगवान सांगत आहे तिचा पतन कसा होतो. क्रोधातून समोह, समोहातून स्मृतीभ्रम, स्मृतीभ्रम मधून त्याचा बुद्धिनाश, आणि बुद्धिनाश झाला की कुठल्याही मनुष्याचा बुद्धिनाश झाला की आपण समजू शकतो की म्हणजे एक वेडा माणूस जो आहे त्याला काही समजत नाही की काय चांगलं आहे काय वाईट आहे. तर तो तसाच एक जो आध्यात्मिक रीते तो त्याला वेडा समजला जातो, कारण त्याला काय चांगलं आहे काय नाही. कारण एक जो चांगला जो भक्त आहे म्हणजे ऋषी मुन आहे ते ज्यांना आपली संस्कृती माहित नाही, ज्यांना जे चांगलं किंवा वाईट काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, कुठले पाप कृत्य आहेत कुठले नाही आहेत, ते त्यांना समजतं की हे ह्यांना याच्याबद्दल काही माहित नाही. म्हणून ते त्यांना हे समजतात की बोला की अरे ह्यांना तर म्हणजे अबोध आहे, त्यांना काही याच्याबद्दल ज्ञान नाही. असं तर बुद्धी असणे हा खूप महत्वाचा भाग आहे भौतिकरित्या. पण आपल्याला कुठल्याही म्हणजे कुठलं जॉब करायचं असेल किंवा एनिथिंग, तर खास करून जेव्हा आध्यात्मिक जगत मध्ये आपलं जर आपलं प्रगती करायचं असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे आपली. हरे कृष्ण. तर आपण ह्याच्या पुढचा श्लोक पाहूया, श्लोका नंबर 64. इथे आपण पाहूया पुढे भगवान काय म्हणत. मी श्लोका म्हणतो, रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. राग द्वेष वियुक्तस्तु राग द्वेष विमुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवशैर्विधेयात्मा
निर्देत्यात्मा प्रसादम् अधिगच्छति प्रसादम् अधिगच्छति अधिगच्छति पूर्ण एकदा श्लोक म्हणतो राग द्वेष वियुक्तैस्तु विषयाइन्द्रियैश्चरणं आत्मा वशैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति तिथे भगवान काय म्हणत आहे पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. तर इथे भगवान काय म्हणत आहे की राग आणि द्वेष या दोन गोष्टीपासून त्याला मुक्त असायला हवा. तर या दोन गोष्टीपासून त्याला मुक्त असायला हवं. राग म्हणजे हा राग म्हणजे आपला मराठीवाला राग नाही, राग म्हणजे संस्कृतमध्ये जी आसक्ती असते त्याला म्हणतात. काही काही कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला खूप आसक्ती असते आपल्याला, तर ती आसक्ती नसावी. आणि द्वेष कुठल्याप्रती द्वेष म्हणजे अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट जे ते नसावं. डिटॅचमेंट पण नाही ना, द्वेष म्हणजे कुणाप्रती घृणा किंवा असं. तर हे जे दोन वस्तूंपासून मुक्त राहून जो आपल्या इंद्रियांना कंट्रोल करतो तर प्रसादम अधिगच्छती तो त्याला भगवंताची प्रसाद म्हणजे भगवंताची कृपा त्याला प्राप्त होते. तर इथे आपण या श्लोक मध्ये पाहत आहोत, कोणी वाचेल याचं तात्पर्य. हरे कृष्ण प्रभूजी. तात्पर्य यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे की एखादा कृत्रिम पद्धतीने बाह्यता इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत इंद्रिये भगवंतांच्या दिव्य भक्तीपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही क्षणी पतन होण्याचा संभव असतो. पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी तो कृष्ण भावना भावित असल्या कारणाने त्याला विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते. कृष्ण भावना भावित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते आणि इतर कशाचीही आस्था नसते. म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती व विरक्तींपासून मुक्त असतो. जर श्रीकृष्णांची इच्छा असेल. हरे कृष्ण सॉरी. तर इथे आपण इथे आता इथे काय सांगितलं आहे की कुठला व्यक्ती कितीही बाह्य रूपाने कृत्रिम रीतीने जर तो प्रयत्न करत असेल तरी तो जर कृष्ण भावना भावित नाही, त्याचा फोकस भगवंतावरती नाही, तर तो नाही करू शकत. त्याच्यासाठी आपण उदाहरण पाहिलं होतं जसं विश्वामित्र म्हणून होतो, ते योग मार्गेद्वारा ते आपलं जे आहे संयम करण्याचा प्रयत्न करत होते, पण थोडस त्यांचं जे इंद्रिया त्यांनी त्यांना सूट दिली आणि त्याच्यामुळे त्यांचं पतन झालं. आणि ते आपलं त्यांचं म्हणजे कसं पतन झालं, मग त्यांना म्हणजे सगळं आपलं त्यांचा जो जी तपस्या होती ती भंग झाली ते आपल्याला माहित आहे. पण त्याच्या विपरीत आपण दुसरं उदाहरण पाहिलं होतं, ते होतं हरिदास ठाकूर. हरिदास ठाकूरजींच्या समोर एक खूप सुंदर जी होती आपण पाहिलं होतं वेशी आली होती, पण ते तीन दिवस त्यांच्या समोर असूनही ते कधी त्यांना आकर्षित करू शकले नाही. कारण ते त्यांचं मन जे होतं एवढं म्हणजे फोकस म्हणजे भगवंतावरती एवढं होतं की त्यांनी त्या वेश्येलाही त्यांनी कृष्ण भक्त बनवलं आणि एवढं मोठं भक्त बनवलं की त्या काळातील सगळ्यात मोठी वैष्णवी म्हणून ती ओळखली जाऊ लागली आणि तिने भरपूर तिने जे आहे आपले शिष्य बनवले. तर हा एक कृत्रिमरित्या आपल्या इंद्रियांना संयम करण्याचं उदाहरण आहे. आणि इथे जे भगवंतांवरती जे फोकस असतात त्यांचं कसं आहे ते आपल्याला आपल्या इथे दिसून येते इथे. आणि त्यासाठी काय आपल्याला खूप म्हणजे कृष्ण भावना भावित होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी म्हणजे एवढं काय असं ती मोठी गोष्ट नाही, आपल्याला कुठे तपस्या करायला जायचं नाहीये कुठे किंवा काही असं खास असं काय म्हणजे हे रॉकेट सायन्स नाही. आपल्याला फक्त प्रभुपाद जी काय म्हणतात आपल्याला या कलियुगासाठी सर्वोच्च उपाय आहे भगवंताचं नाव घेणं. जसं तुकाराम महाराज कायचे ते
24 तास त्यांनी कुठे कधी यज्ञ केलं नाही, कुठे तपस्या केली नाही, कधी आपण पाहिलं नाही ते एका पायावरती जाऊन उभे राहिले कुठे डोंगरावर किंवा काय तप काही भगवंताचं नाव. कारण कलियुगासाठी सर्वात महत्वपूर्ण किंवा सगळ्यात टॉपमोस्ट जो उपाय आहे तो आहे भगवंताचं हरिनाम. आणि आजकालच्या काळासाठी जो खास करून कलियुगासाठी हा जो मंत्र आहे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे हा सर्वात मोठा उपाय. आणि हे म्हणजे असं लोकांना वाटतं हे काय इस्कॉनवाले सारखं हाच एक मंत्र घेऊन बसतात, काही दुसरं काही सांगतच नाही, एवढे दुसरे मंत्र आहेत, एवढे मोठे मोठे वेद आहेत, त्यात काहीतरी असेल. पण ही गोष्ट कोण सांगत आहे? ब्रह्माजी सांगत आहे. ब्रह्माजी आपलं त्यांचं जे एक ब्रह्म नाही कलिसंतरण उपनिषद आहे त्याच्यामध्ये सांगतात इति षोडशकम नाम नाम कलि कल्मष नाशनम नाथ परतर उपाय सर्व वेदेषु दृश्यते. तर तो हा पूर्ण मंत्र म्हणतात पहिला हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम राम हरे हरे. आणि त्यानंतर तो हा श्लोक म्हणतात. ते काय म्हणतात? इति षोडशकम नाम नाम म्हणजे हे जे 16 अक्षरांचं जे नाव आहे कली कल्मष नाशनम आपलं कलीचं जेवढं कल्मश आहे तो सगळं नाश करून टाकते. नाथ परतर उपाय ह्याच्याशिवाय दुसरं काही उपाय नाही. म्हणजे कोणाला असं वाटत असेल कधी आपण काही आजार झाला किंवा काही झालं तर अरे ही पण गोळी चालेल, हा पण सिरप चालेल, हे पण दवा चालेल किंवा ते ऑप्शन शोधत असतो. पण कलियुगामध्ये हा एकच ऑप्शन आहे आपल्याला हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम राम हरे हरे. आणि दुसरं कुठलाही ऑप्शन नाहीये, काही पर्याय नाहीये, दुसरं काही तपस्या करायची गरज नाहीये, कुठे डोंगरावर जाऊन एका पायावरती उभं राहायची गरज नाही, नथिंग, जस्ट वी हॅव टू डू दिस हरे कृष्ण महामंत्र. तर हा एक मंत्र आपल्याला जो आहे खूप ठामपणे केला पाहिजे. आणि हे स्वतः ब्रह्माजी कोण आहेत? या सृष्टीतले सर्वात पहिले जीवात्मा आहेत, त्यांच्यापासून सृष्टी चालू झाली. हे ते आपल्याला सांगत आहेत आपल्याला की तुम्ही हा मंत्र करा. म्हणून आपण जे ब्रह्माचे संप्रदाय आहे, जसं मी मागच्याच पण सांगितलं 4 संप्रदाय आहे, ब्रह्मा संप्रदाय, रुद्र संप्रदाय म्हणजे जे शिवजींनी सांगितलं होतं, श्री संप्रदाय जे लक्ष्मीजींनी सांगितलं होतं, आणि कुमार संप्रदाय जे 4 चतुर्कुमार आहेत त्यांनी सांगितलं. तर हे 4 ऑथराइज्ड जे म्हणतो ना आपल्या आध्यात्मिक जगातले युनिव्हर्सिटीज आहेत. या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये आपण ऍडमिशन घेऊन आपण तिथे भक्ती शिकू शकतो. तर ते सांगत आहे आपल्याला. म्हणून आपला एकच काम करायचं तेव्हाच आपलं नाव घ्यायचं आहे. आणि तसं जर केलं तर आपण खूप फोकस्ड, जसं तुकाराम महाराजांचं उदाहरण पाहिलं किती म्हणजे त्या भगवंताच्या नामाच्या द्वारे ते डायरेक्ट ते जेव्हा त्यांचा भगवंतांनी त्यांच्यासाठी साक्षात गरुड पाठवलं, बोलला बाबा जा त्याला घेऊन ये, आणि ते त्या भगवंताच्या नामाद्वारे हरिनामद्वारे ते परत वैकुंठात गेले, भगवंत धामाकडे गेले. तर आपल्याला पण हा एकच उपाय घ्यायचा आहे आणि दुसरा कुठलाही आपल्याला ऑप्शनचा विचार करायचा नाही. हरे कृष्णा. तर इथे या श्लोक मध्ये सांगत आहे की राग द्वेष, राग आणि द्वेष पासून विमुक्त राहायला पाहिजे, आपल्या इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे. तसंच जर केलं तर भगवंताचं जो प्रसाद म्हणजे भगवंताची कृपा आहे आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होईल. आता ह्याचं जो पुढचं श्लोक आहे श्लोका नंबर 65 मी शेअर करतो एकदा. श्लोका नंबर 65 मी म्हणतो, रिपीट करायचं रिपीट करू शकता. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो हि आशु बुद्धि पर्यावतिष्ठते इथे भगवान पुढे काय म्हणत आहेत या श्लोक मध्ये? याप्रमाणे संतुष्ट झालेल्या
कृष्ण भावनेमध्ये व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीचा बुद्धी लवकरच स्थिर होतो. तर मागच्या श्लोकमध्ये प्रसादम अधिगच्छती, म्हणजे असं जर केलं तर लवकर भगवंताचा प्रसाद किंवा कृपा भेटेल. आता इथे काय सांगत आहे की प्रसाद आहे सर्व आणि त्या कृपेने काय होईल पुढे सांगतात ते. त्या कृपेने काय होईल, त्या प्रसादाने काय होईल, सर्व दुःखांना हानी, जे पण दुःख आहेत आपले त्यांचं सगळ्यांचं हानी होऊन जाईल. आणि इथे जे आहे सांगितलं आहे भौतिक अस्तित्वाचा त्रिविध ताप नाहीसे होतील. आता भौतिक जगात जो आलेला आहे त्याला त्रिविध ताप असतातच. तर त्रिविध ताप का आहे आपण मागच्यास पाहिलं होतं, मला आठवत तीन प्रकारचे ताप कुठले आहेत कुठल्याही मनुष्याला. आधी भौतिक आधी दैविक. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि अजून एक व्हेरी गुड व्हेरी गुड, थँक्यू माते. आध्यात्मिक, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. तर हे तीन प्रकारचे ताप ज्याने या पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्याला. सॉरी माते, ओके. तर तीन प्रकारचे हे जे ताप आहेत ते कुठल्याही मनुष्याला होतील ज्याने जन्म घेतला, मग तो आफ्रिकेतला गरीबातला गरीब माणूस असू दे किंवा तो US चा मल्टी बिलियनर असू दे, हे त्रिविध ताप त्याला असणारच. आणि ते त्रिविध ताप काय आहे, पहिला आहे आधी दैविक. आधी दैविक म्हणजे जर भूकंप आला तर असं नाही आहे की जो मल्टी मिलियनर US चा आहे त्याला सोडून देईल आणि जो गरीब आहे त्याला नाही. हे ताप सर्वांसाठी आहे. एकदा सुनामी आली की त्यात ते सगळ्यांना घेऊन जाईल, तो हे बघणार नाही बाबा कोण मल्टी मिलियनर आहे कोण गरीब आहे ना. तो जो ताप आहे तो सगळ्यांना घेऊन जातो. ते आधीदैविक मन आपण पाहतो की बरेचसे असे जे आधीदैविक ताप आहेत जसं सुनामी आहे भूकंप आहे यांना म्हणजे हे सर्वांना सहन करावे लागतात. मग आधी दैविक नंतर होतं आधी भौतिक. आधी भौतिक म्हणजे दुसऱ्यांमुळे जे त्रास होतात, कुठल्या व्यक्तीमुळे किंवा किंवा कुठल्याही दुसऱ्या जीवामुळे, म्हणजे आपण मच्छर आहे किंवा रस्त्यावरती चाललो आहे कुत्रा आहे त्यांनी चावलं, तर ते दुसऱ्या जीवांमुळे जेव्हा त्रास होतो आपल्याला तेव्हा त्याला आधी भौतिक म्हटलं जातं. तर त्याला त्यालाही कोणी टाळू शकत नाही. तर त्याच्यानंतर आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे जेव्हा मनुष्य स्वतः विचार करतो, अरे जसं उदाहरण आपण पाहिलं तर हा कुठल्या आई कुठली आई आहे त्याचं जे लहान मूल आहे ते शाळेमध्ये गेलं, अरे त्यांनी रस्ता बरोबर क्रॉस केला का, त्याला काही त्रास तर होत नाही, म्हणजे तो मुलगा सुखरूप आहे शाळेमध्ये पण ती स्वतः आपल्याला त्रास करून घेते. तर म्हणजे मनुष्य आपण बरेच वेळेस पाहतो की बरेचसे आजकाल हे खूप आध्यात्मिक त्रास खूप वाढले आहेत लोकांना, म्हणजे स्वतः आपलं विचार करून करून स्वतःच आपलं ते मेंटल प्रॉब्लेम्स आणि सायकोलॉजिकल प्रॉब्लेम स्वतः करून घेतात. तर त्याच्यासाठी माइंड जे आहे आपलं तर पूर्ण पीसफुल पाहिजे. आणि आपण जर पाहिलं तर जे कृष्ण भक्त आहे किंवा जे भक्तीमध्ये लागले आहेत त्यांना ह्या प्रकारचं असलं काही म्हणजे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स त्यांना कधी नसतात. कधी भक्त पाहिला की ते म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडे बघूनच असं वाटतं अरे किती खुश आहेत, का, कारण तुमचं माइंड जे आहे ते एकदम पूर्णपणे भगवंतामध्ये लागलेलं आहे. तर हे त्रिविध ताप आपल्याला भोगावे लागतात. आणि जर आपण भगवंताचं जसं मागच्या श्लोकमध्ये सांगितलं प्रसाद हे आधी गच्छती, तर प्रसाद जर भेटला तर हे त्रिविध ताप आपले नाहीसे होतील, आपले दुःख आपले जे सगळे नाहीसे होतील. आणि असं जर केलं तर लवकरच आपलं बुद्धी पर्यावर तिष्ठते, आपली जी बुद्धी आहे ती एकदम स्थित होऊन जाईल आपल्याला. तर या श्लोक मध्ये पण भगवान आपल्याला हेच सांगत आहे की तुम्ही हे सगळं जे आपलं जे भौतिक कार्य आहे त्यांना सोडावं आणि आपलं जे मन आहे किंवा आपलं जे चिंतन आहे आपलं फोकस आहे ते भगवंतावरती ते लावलं पाहिजे. आणि ते पण फक्त भगवान असं 18व्या अध्याय म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज,
असं नाही सांगत की तुम्ही हे पण करा ते पण करा, नाही, ते फक्त माम एकम भगवान म्हणतात फक्त माझ्या एकट्याला तुम्ही शरण घ्या. ते खूप महत्वाचं आहे तो श्लोक, ते आपण लास्ट मध्ये म्हणून भगवान तिथे शेवटी सांगतात तो 18 अध्यायामध्ये. तर आपल्याला आता करायचं आहे, आपण हे जे 3 श्लोक जर पाहिले आपले, तर ह्याच्यामध्ये एक आपण पाहिला की ज्यांनी क्रोध म्हणजे आपण पाहिलं होतं जसं क्रोधातून समोह, समोहातून स्मृती भ्रम, स्मृती भ्रंश झाला की बुद्धिनाश, आणि बुद्धिनाश झाला की तो माणूस गेला, त्याचं संपलं सगळं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या श्लोक मध्ये आपण पाहिलं की राग आणि द्वेष हे दोन वस्तू सोडून आपल्या आपल्या इंद्रियांना पूर्ण संयम मध्ये ठेवलं पाहिजे. मग तसं जर केलं तर आपण भगवंतांचा कृपा आपल्याला लवकर भेटेल. आणि या लास्ट श्लोक मध्ये आपण पाहिलं की भगवंताची जर कृपा भेटली तर काय होईल, आपले सगळे दुःख प्रसादे सर्व दुःखानां, हानी जे सगळे दुःख आहे त्यांची हानी होऊन जाईल आणि आपली बुद्धी एकदम फिक्स होऊन जाईल. तर आपल्याला ह्याच्यासाठी फक्त जसं मी सांगत होतो की एकच बेस्ट उपाय आहे आपल्याला, हा हरे कृष्ण महामंत्र केला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. फक्त एवढं जर केलं आपलं तर सर्व आपलं जे दुःखांचं नाश होणार होईल. तर आपल्याला भक्ती भगवंतांनी खूप सोपी केली आहे. आधीच्या काळात लोकांना जसं विश्वामित्र होते त्यांना 60,000 वर्ष तप करावं लागायचे किंवा खूप मोठे मोठे यज्ञ करायचे करावं लागायचे. ते यज्ञ होते तेच कमीत कमी 10-15-20 वर्ष असे चालायचे. त्यासाठी यज्ञ करायचं म्हणजे खूप सामग्री पाहिजे, तूप पाहिजे, सोन्याची भांडे वगैरे हे सगळं, आणि लोकांना प्रसाद देणे हे ते म्हणजे खूप म्हणजे डिफिकल्ट होत. पण कलियुगासाठी भगवंतांनी सगळं जे त्या जे तपस्येचं किंवा मूर्ती पूजेचं किंवा जे यज्ञांचा जो फळ आहे तो फक्त या एक छोट्याशा कॅप्सूल मध्ये आपलं दिलं आहे, ते या भगवंताच्या नावामध्ये. त्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्याला भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. हे या मेसेज वर मी इथे थांबतो. कुणाला काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट असतील तर आपण घेऊ शकतो. हरे कृष्णा. ठीक आहे, ओके. कुणाला काही प्रश्न नाही तर आपण थांबूया इथे आणि पुढच्या आठवड्यात आपण मंगळवारी 8:15 वाजता भेटू. तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद आपण आलात आणि ह्या सेशनला जॉईन केलं, असं आपण प्रत्येक मंगळवारी करत जाऊ. हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णवृंद की जय. श्री प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. समवेत भक्तवृंद की जय. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद माता जी. हरे